सर्वांना सुप्रेम जय भीम जय शिवराय। मित्रांनो, आजपर्यंत बौद्ध समाजाने केलेल्या मी चुका तुमच्यापुढे मांडत आहे। या चुका बौद्ध समाजाने केलेल्या आहेत आणि यापुढे या चुका बौद्ध समाजाने करू नये अशी माझी नम्रतेची विनंती आहे। बौद्ध समाजाने केलेली पहिली चूक, इतर समाजाला प्रगतिशील धम्म स्वीकारा म्हणून सांगणे, धम्माच्या वाटेवर या म्हणून इतर समाजाला म्हणू नका, ही तुमची पहिली चूक आहे। दुसरे, इतर दलित समाजासाठी त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर न बोलवता तुम्ही पुढे पुढे पळत जाता, ही तुमची दुसरी चूक आहे। तुम्हाला जोपर्यंत कोणी ये म्हणणार नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ नका, तुम्ही स्वतःहून जाताय, ही सगळ्यात मोठी तुमची चूक ठरत आहे। आणि इतर जे बाकीचे जे आपले हिंदू बांधव आहेत ते तुम्हाला शत्रू समजत आहेत, काही संबंध नाही तुमचा त्यांचा, तरीसुद्धा तुम्ही त्या लोकांची मदत करून त्यांचा शत्रू होत आहे आणि ज्यांची मदत करतायत ते सुद्धा तुम्हाला शत्रू समजतात, लक्षात असू द्या। तिसरी चूक आहे, इतर दलितांना शिक्षण घ्या आणि मोठं व्हा म्हणून सांगणे, कारण धम्म घेतल्यानंतर शिक्षण त्यांना घेणं गरजेचं पडणार आहे, म्हणून त्यांना धम्म सांगू नका, धम्म सांगितल्यामुळं त्यांना शिक्षण घ्यावं लागते, त्यामुळे ते शिक्षणही घ्या म्हणू नका, ही तुमची तिसरी चूक आहे। तुमची चौथी चूक आहे, इतर दलित समाजाला राजकारणामध्ये तुम्ही मोठ्या स्टेजवर तुमचे कार्यक्रम स्टेज देताय, त्यांना त्यांची मोठी व्याख्याने घेताय, ही तुमची चौथी चूक आहे। त्या लोकांना तुमच्या स्टेजवर घेऊ नका, कारण तेच लोक म्हणतात ना बौद्ध लोक आमची बदनामी करतात म्हणून, कारण तुम्ही स्टेज देऊन त्यांची बदनामी करताय, त्याच्यामुळं त्यांना स्टेज देऊ नका। आणि तुमची पाचवी चूक आहे, तुम्ही त्यांना सांगताय मुलाबाळांना शिकवा आणि त्यांना त्यांची मुलाबाळं ते देवधर्मामध्ये गुंतवायचे आहेत आणि तुम्ही सांगता शिक्षण घ्या म्हणून, त्याच्यामुळं त्यांच्या मुलाबाळाला शिक्षण घ्या म्हणून देखील तुम्ही सांगू नये, ही तुमची पाचवी चूक आहे की त्यांच्या मुलाबाळांना तुम्ही शिक्षण घ्या म्हणता। तुमची सहावी चूक आहे, बौद्ध लोकांची सहावी चूक लक्षात घ्या, अंधश्रद्धेतून बाहेर पडा म्हणून सांगताय, तुम्ही त्यांना सांगताय अंधश्रद्धेतून बाहेर पडा, पण त्यांना अंधश्रद्धेमधून बाहेर पडायचं नाही, तुम्ही त्यांच्या अंधश्रद्धेच्या मध्ये मध्ये येत आहे म्हणून तुम्ही त्यांची शत्रू होत आहे, त्यामुळं त्यांना कधी सांगू नका की तुम्ही आता हे अंधश्रद्धेतून बाहेर पडा म्हणून। आणि तुमची सातवी आणि सगळ्यात मोठी चूक, तुम्ही त्यांना गुलामी सोडायला सांगताय, बाबांनो एखाद्याच्या दारातल्या कुत्र्याला जर मालकानं टाकून दिलं तर त्यानं खायचं काय हा प्रश्न आहे, त्यांना कुत्र्यासारखं जगायचं आहे तुम्ही नको म्हणताय, ही तुमची सातवी चूक आहे। गुलामी करणं सोडून द्या म्हणताय तुम्ही, बाबा त्यांचं पोट कसं भागणार, ठीक आहे तुम्ही काहीतरी कराल, तुमचे लेकरं शिकवाल, मोठे कराल, ऑफिसर होतील, त्यांच्या लेकरांना शिकवायचं नाही, त्यांचे लेकरं ऑफिसर कसे होतील, आणि मग ते लोक जर गुलामी नाही केलं तर खातील काय, म्हणून तुम्ही त्यांना गुलामी बंद करा म्हणून पण सांगू नका, त्यांना ही गुलामी करू द्या, अंधश्रद्धेत राहू द्या, त्यांचे मुलं बळाडाने राहू द्या, त्यांना राजकारणात त्यांचा वापर चपलीसारखा होऊ द्या, किरसुणीसारखा होऊ द्या, पुन्हा शिक्षण घ्या म्हणून त्यांना सांगू नका, न बोलता कोणाच्या लोकांच्या मदतीला जाऊ नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे धम्माचं जे सोनं तुम्हाला भेटले ते फुकट येताना वाटू नका, प्लीज या सात चुका टाळा। जय भीम, नमो बुद्धाय।